करण पवार यांच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब. भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. यावेळेला पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी देखील शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आता भाजपमध्ये मोठे खिंडार पडले आहे. यावेळी जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, मनवाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, ॲडव्होकेट ललिता पाटील, विराज कावडिया यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या संपूर्ण नाट्यपूर्ण घडामोडीत उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा लढवतील अशी शक्यता वर्तवली जात असताना अखेर आज उद्धव ठाकरेंनी परोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे. लोकनायक न्यूज